कुलूप बंद घर फोडून घरातील सोन्या चांदीसह दागिने पळवणाऱ्या तीन चोरट्यांना शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। त्यांच्याकडून सोन्या चांदीसह दागिने जप्त करण्यात आले। तणवीर बेग, आरिफ शेख, सूरज कुकडेलवार अशी अटकेतील नावे आहेत। 24 जुलै रोजी पठाणपुरा निवासी सुनील चिंपावार हे कुटुंबासहित शिर्डीला गेले होते। 27 जुलैला चिंपावार यांच्या नातेवाईकांनी संपर्क करून घरातील दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली। चिंपावार ज्यावेळी घरी आले तेव्हा घरातील सामान अस्तव्यस्त स्थितीत दिसलं। त्यांनी घरातील कपाट बघितलं असता त्यामधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली असल्याचं निदर्शनास आलं। त्यांनी लगेच याबाबतची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दिली। पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवून तिघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली। त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली। त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे सह पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, शरीफ शेख, विलास निकोडे, जयंता सुनारकर, चेतन गजलवार, सचिन बोरकर, इम्रान खान, रुपेश रणदिवे यांनी केली। बघूया त्या संदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते। आपल्याकडे एक अपराध नंबर 415/22 कलम 457 दाखल झालेला होता। सुनील रामदास चिप्पावार आणि त्यांची फॅमिली हे 24 तारखेपासून शिर्डीला दर्शनासाठी गेलेले होते। ते 27 तारखेला ज्यावेळी शिर्डीवरून परत आले त्यावेळी त्यांच्या घरामध्ये घरफोडी झाल्याचे त्यांच्या दर्शनास आलं। आपण तात्काळ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला। काल सदर आरोपीबाबत माहिती मिळाली असताना यामध्ये तन्वीर बेग, आरिफ कलंदर आणि सूरज उर्फ बुऱ्या या तिघांची कसून चौकशी केली असताना त्यांच्याकडून आपल्याला या गुन्ह्याबाबत माहिती मिळाली व गुन्ह्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने एकूण किंमत 1,81,000 त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले आहेत। पुढील तपास सुरू आहे। आणखी यांच्याकडून काही गुन्हे उघडकीस येतात का याबाबत पोलीस सखोल चौकशी करतात।